नमस्कार, आज दिनांक 12/7/2022 वार मंगळवार, केडी चौधरी उद्योग समूह पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। मी बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आपण बकरीच्या अगोदर काही शेतकऱ्यांना थांबवलं आणि नंतर बकरीच्या दिवशी माल आला म्हणून सांगितलं आणि बऱ्यापैकी तिथनं करंट हा चालू झाला किंवा अगोदर माल कमी आल्यामुळे आलेल्या शेतकऱ्यांचेही पैसे झाले। परंतु आता सर्वच भागात काही ठिकाणी पाऊस चालू आहे, काही भागात पाऊस कमी अधिक आहे, पण जर आपला माल टिकत असेल तर माल विरळच घ्या, हे मी पहिल्यापासून आवाहन केले आजही करतो। आणि जर सततचा जास्त पाऊस असेल आणि पावसामुळे माल खराब होत असेल, टिक येत असेल, लाल पुरळ येत असेल किंवा माल भिजून एकदम असा सडल्यागत होत असेल तर त्या शेतकऱ्यांनी बिलकुल थांबू नका। पण ज्यांचा माल थांबू शकतोय, अगदी 4, 6, 7, 8, 10 दिवस त्याला काहीच होणार नाहीये, त्या शेतकऱ्यांनी काही गडबड पुढंच करू नका, जाग्यावर देण्याचाही प्रयत्न करू नका। कारण जाग्यावर देणाऱ्यांचे अनुभव हे खूप वाईट यायला लागलेले आहेत, कारण जाग्यावर देत असताना मंदी पडलेली आहे, कमी रेटमध्ये मागणीचा प्रकार करतात, शेतकऱ्यांना माहिती नसतं मार्केटमध्ये काय चालतंय। पण बऱ्यापैकी सांगतो की बऱ्यापैकी मीडियम माल 30-40 रुपये किलोने स्टार्ट होत आहेत, चांगले माल 50-60-65 रुपयाने स्टार्ट होतात आणि टॉप क्वालिटी गोटी 70-80 रुपयाने स्टार्ट होते। हा पाऊस असताना हा बाजार आहे आणि वर 125-150-200 रुपये किलोपर्यंत पण माल जात आहेत। पण जर पावसाच्या अशा वातावरणामध्ये ही परिस्थिती आहे, जर 2-3 दिवसांनी पाऊस उघडल्यानंतर फुल करंट येऊ शकतो, ही परिस्थिती नाकारता येणार नाहीये। कारण बरेचसे शेतकरी आज काही भागात जास्त पाऊस होतो तिथे भयभीत झालेले आहेत, त्या लोकांना काढू द्या। पण ज्या भागामध्ये पाऊस अगदी तुरळक आहे आणि आपण फवारे व्यवस्थित घेतलेले आहेत, आपल्याला बुरशी येणार नाही अशा पद्धतीची आपण काळजी घेतलेली आहे, त्या शेतकऱ्यांनी सावकाश चला। कारण मला असं वाटतं की जर आत्ताच्या ह्या पावसाच्या परिस्थितीत 70-75-80 रुपये गोटीने स्टार्ट होणारे माल असतील तर ते जाग्यावर देणारे तसे शेतकऱ्यांचे, तर उद्याच्याला हे उघडीप ज्यावेळेस होईल त्यावेळेस 100-125 रुपये गोटी झाल्याशिवाय राहणार नाहीये। कारण डिमांड हे खूप वाढलेले आहे, कारण श्रावण महिना चालू झालेला आहे। उत्तर भारतात 15 तारखेला श्रावण महिना जेव्हा चालू होईल 2-3 दिवसांमध्ये त्याची खरेदी आता चालू झालेली आहे। कारण काल मी पाहिलं की बकरी ईद असताना सुद्धा मुस्लिम व्यापारी खरेदीला उभा राहिला। आपल्या मनामध्ये हीच भीती होती की बकरी ईद आणि मुस्लिम व्यापारी खरेदीला असेल का नाहीये, पण बकरी ईदच्या दिवशी इथं विक्रीचं काही अडचण नाही, पण अगोदर 3-4 दिवस असतात ते पुढे जाऊन विक्रीला ज्या भागामध्ये पूर्ण मुस्लिम समाजाचं मार्केट आहे तिथं मार्केटच बंद असतात, तर त्यावेळेस थोडीशी मंदी ही नक्कीच पडते। इथं मार्केट जरी चालू असताना मुस्लिम व्यापारी येऊन ज्यावेळेस माल खरेदी करतो, ह्याच्यावरूनच आपल्याला वातावरणामध्ये वाटतं की पुढे जाऊन माल शॉर्टेज झाल्यानंतर अजून जास्त करंट येईल। आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता ज्यावेळेस माल जास्त वाढतील अशी परिस्थिती आम्हाला वाटती, म्हणून आम्ही काल 11 तारीख हे इंदापूर मार्केट हे चालू केलेलं आहे। बऱ्यापैकी इथं पुण्यामध्ये म्हणजे जर पाहिलं तर पुण्याच्या 30-35 किलोमीटरचा टप्पा पुढे जाऊन पाऊस चालू असतो, पण 30-35-40 किलोमीटरच्या पुढे गेल्यानंतर उघडीप असते आणि इंदापूरला एकदम वातावरण क्लिअर असतं, त्यामुळे तिथल्या मार्केटला आपण किती माल घेऊन गेला तर तिथं काही पावसाचा परिणाम नसतो। परंतु पुण्यामध्ये सततचा पाऊस हा मावळ भागातला म्हणजे कोकण भागातला पाऊस हा या ठिकाणी पुण्यापर्यंत येत असतो, त्यामुळं इथं सततचा पाऊस पडत असल्यामुळं आम्हाला शेडमध्ये जेवढाच माल उतरता येईल तेवढाच माल आम्ही उतरू शकतो, बाहेर उतरू शकत नाही। कारण माल भिजला तर ग्राहक त्याला पसंती देत नाही आणि इथं गाड्या खाली करण्याची मर्यादा असते, त्यामुळं आपण जी इंदापूर चालू केलं तर इंदापूरला सुद्धा चांगले रेट निघाले। आज साधारणतः मीडियम माल हलके माल असतील तर 20-25 पासून 60-70 रुपये त्या ठिकाणी निघाला, चांगले माल 30-40 रुपये 40-50 रुपयापासून 80-90-100 रुपये निघाले आणि जे टॉप क्वालिटीचे माल 60-70 रुपये गोटीपासून ते अगदी 125-140 रुपयापर्यंत तिथं विक्री झाली। आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांना सोयीस्कर इंदापूर मार्केट आहे त्या शेतकऱ्यांना भाडं कमी लागेल, वेळ वाचेल, अशा शेतकऱ्यांनी इंदापूरला आपण तिथं जावा। त्या ठिकाणी अद्ययावत व्यवस्था त्या जशी पुण्याची आहे तशीच आपण ठेवली आणि व्यापारी सुद्धा पुण्यातले काही तिथं पाठवलेले आहेत आणि स्थानिक व्यापारी सुद्धा त्या ठिकाणी भरपूर आहेत, त्यामुळं आपल्याला जी सोय आम्हाला फास्ट देता येईल तेवढी आपण पुणे इंदापूरकडे देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। पेमेंट पण इंदापूरसाठी आपण जरा तातडीने ठेवलेला आहे, पेमेंटची व्यवस्था थोडा थोडा माल आहे शेतकऱ्यांचा, त्या शेतकऱ्यांच्या अडचणी असतात, पुण्यात सुद्धा आपण फास्ट सेवा दिलेली आहेत, पण मोठ्या शेतकऱ्यांना थोडस आपण तारखा देतो, पण इंदापूरच्या साठी आपण तातडीने तिसऱ्याच दिवशी पेमेंटची व्यवस्था, तिथं कितीही माल येऊ द्या आपण लगेच तातडीने व्यवस्था केलेली आहे, त्याचाही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नक्कीच फायदा होईल। आणि म्हणून मी ह्या ज्या सूचना देतोय त्याचा आपण विचार करून आपण पुणे आणि इंदापूरचा चॉईस करावी, एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो। धन्यवाद।